तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन झालंय. त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला अग्नी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मातोश्री हिराबेन यांच्या पार्थिवाला अग्नी दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन या अनंतात विलीन झाल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं 100व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या पार्थिवाला नरेंद्र मोदी यांनी अग्नी दिलेला आहे. तर गांधीनगरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी वयाच्या 100व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या पार्थिवाला नरेंद्र मोदी यांनी अग्नी दिलेला आहे. हिराबेन या अनंतात विलीन झाल्यात. तर गांधीनगरच्या स्मशानभूमीत हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तर हिराबेन यांनी 3:30 सुमारास रात्री 3:30 सुमारास अखेरचा श्वास घेतला. 28 डिसेंबर रोजी UN मेहता रुग्णालयामध्ये हिराबेन यांना दाखल करण्यात आलं होतं. हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज रात्री 3:30 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तर हिराबेन यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातोश्री हिराबेन यांच्या पार्थिवाला अग्नी दिलेला आहे. गांधीनगरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नी दिलाय. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार हिराबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. हिराबाई यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले. तर गांधीनगरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नी दिलाय. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार हिराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. हिराबाई यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालंय. मोदींनी ट्विटवरून या संदर्भातील माहिती दिली. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील 2 दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरू होते. जून महिन्यामध्ये वयाची 100 ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने 28 डिसेंबर रोजी UN मेहता रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद इथे गेले होते. आज रात्री 3:30 सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नी दिलाय. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार हिराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. हिराबेन मोदी यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले. गांधीनगरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत. गांधीनगरच्या मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी या अनंतात विलीन झाल्यात. राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येते. अंत्यसंस्काराला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसहित अनेक मान्यवर उपस्थित आहेत.